शेवगाव पाथर्डी मतदारसंघातील भाजपच्या अंतर्गत वाद जो आहे तो चव्हाट्यावर आलेला आहे. आपल्याला वारंवार जे आहे आमदार मोनिका राजळे यांच्याकडून डावललं जात असल्याचा आरोप जो करत आहे ह्या इथले पदाधिकारी असतील, इथले कार्यकर्ते असतील, ते थेट आता जिल्हाध्यक्ष जे आहे दिलीप भालसिंग यांच्याकडे तक्रार घेऊन आलेले आहेत. नेमकी काय प्रकरण आहे आपण जाणून घेणार आहोत. या ठिकाणी गोकुळ दौंड आपल्यासोबत आहेत भाजपचे नेते, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. काय सांगा नेमकं वाद काय आहे, तुम्हाला सारखं पदावरून डावललं जात असल्याचा आरोप तुमचा आहे. वादाचं प्रमुख कारण असं आहे, भारतीय जनता पार्टीमध्ये काम करणारे आम्ही कैलासवासी मुंडे साहेबांच्या विचाराचे कार्यकर्ते, गेली 25-30 वर्षापासून छोटे कार्यकर्ते असताना आम्ही सर्व त्या ठिकाणी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम केलं. त्यानंतर पंकजताईच्या नेतृत्वाखाली आम्ही भारतीय जनता पार्टीसाठी काम केलं आणि आजही भारतीय जनता पार्टीसाठी आम्ही प्रचंड मेहनतीने त्या ठिकाणी काम करतो. हे सर्व भारतीय जनता पार्टीचे पाईक आहे. मग कुठंतरी या ठिकाणी आमच्या तालुक्याचं लोकप्रतिनिधी जे असतील, जे आमदार असतील, का यावेळेस आमची निवड पक्षाने केली, भारतीय जनता पार्टीने आमची निवड केली. आम्ही काही पार्टीला सांगितलं नव्हतं, पार्टीने आमच्या कामाची दखल घेऊन आमची निवड केली. त्या निवडीला आमच्या आमदारांनी स्थगिती दिली. मग नेमकं तालुक्यामध्ये पाथर्डी आणि शेवगावमध्ये भारतीय जनता पार्टीच्या मूळ कार्यकर्त्यावर अन्याय का, हे जाब विचारण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आलो. तुमची मागण्या मान्य नाही झाल्या किंवा तुमच्यावर जो अन्याय झाला तर त्या संदर्भात तुमची पुढची भूमिका कशी असणार या ठिकाणी? आज आम्ही जो आमच्या कार्यकारिणीला म्हणा किंवा निवडीला जो स्थगिती देण्यात आली आहे, ही गोष्ट मी यापूर्वी पण सांगितली की जिल्हाध्यक्षाने, एका भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षाने एकदा कार्यकारिणी प्रसिद्ध केल्यानंतर त्याच्यावरती माघार घेणं ही कुठेतरी भारतीय जनता पार्टीच्या प्रोटोकॉलमध्ये बसत नाही. ती कायम स्वरूपात ती करण्यात यावी असा आमचा निश्चितपणानं एक प्रामाणिक कार्यकर्त्यांचा आग्रह राहणार आहे. आणि यदा कदाचित या गोष्टी या निवडीमध्ये जर काही फेरबदल केला तर आम्ही सामूहिक सगळ्यांनी राजीनामे देऊन म्हणजे या ठिकाणी आम्ही वरिष्ठांकडे यासाठी न्याय मागितल्याशिवाय राहणार नाही, यासाठी वरिष्ठांकडे आम्ही दाद मागणार आहोत. आज आपली आपण तक्रार जी आहे ती आपली मांडलेली आहे जिल्हाध्यक्षांकडे, तर वरिष्ठांकडे काही मांडणार का या संदर्भात, काही चर्चा करणार का? नक्कीच भारतीय जनता पक्षाचे जे प्रभारी आहेत त्यांच्याशी आमचं बोलणं झालेलं आहे आणि प्रोटोकॉलनुसार तर आज जिल्हाध्यक्षाशीच बोलायला पाहिजे. त्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी सर्वजण शेवगाव पाथर्डीचे मतदारसंघातले सर्व भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेलो आहोत. आणि आम्हाला जे डावलं झालं, आम्ही काही पक्षाकडे पदं मागितले नव्हते. पक्षाने आमचे जे कामाची पद्धत, आम्ही जे केलेले कामं केलेले आहेत ते पाहून आम्हाला त्या ठिकाणी पदावर निवड केली होती. पण अचानक आम्हाला स्थगिती त्या ठिकाणी सांगितले की तुमच्या नावाला स्थगिती आलेली आहे. एक स्थानिक आमदाराकडून आम्हाला त्या नावाला स्थगिती आलेली आहे. आम्हाला तर आनंद झाला, आम्ही फार मोठे झालो की आमदारांनी जर आम्हाला विरोध करावा तर मला वाटतं आम्ही छोटेसे कार्यकर्ते फार आम्हाला आभाळात गेल्यासारखं वाटतं आहे. खरं तर त्या मतदारसंघात पंकजा मुंडेंचं देखील मोठं वर्चस्व आहे, त्यांच्याकडे देखील तुम्ही जाणार आहात, काही काही तक्रारी घेऊन काय सांगा? आज आम्ही शेवगाव पाथर्डी तालुक्यामध्ये अगदी ह्याला मुंडेसाहेब अगदी मावशीच म्हणायचे. परळीच्या नंतर संपूर्ण जर त्यांचं जर प्रेम असेल संपूर्ण राज्यामध्ये तर शेवगाव पाथर्डीवर त्यांचं जास्त प्रेम होतं. आजच्या परिस्थितीत जर पाहिलं गेलं तर आज पंकजच्या ताईवर अतिशय वाईट परिस्थिती या ठिकाणी आलेली आहे. म्हणून आम्ही या ठिकाणी ज्या निवडी ज्या झालेल्या आहेत, जिल्हाध्यक्ष दिलीपराव भालसिंग यांनी ज्या निवडी केल्या आहेत यांच्याकडं आम्ही कोणतेही कार्यकर्त्यांनी पदं मागितले नाहीत. आणि त्यांनी त्या ठिकाणी पक्षाने देखील त्यांना सांगितलं होतं की यापूर्वी ज्यांनी पार्टीसाठी काम केलेलं आहे, ज्यांनी योगदान दिलेलं आहे, असे जे कार्यकर्ते सक्रिय नाहीत त्यांना सक्रिय करायचं काम करा. म्हणून जिल्हाध्यक्षांनी या ठिकाणी आमच्या निवडी केल्या आहेत. आम्ही गेले अनेक वर्षापासून 2005 मी 10 जिल्हा परिषद सदस्य, 15 DPDCला सदस्य राहिलेलो आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचं राज्याचं काम केलेलं आहे. जिल्ह्याचं अध्यक्ष या ठिकाणी राहिलेलो आहे. अनेक मोर्चे आंदोलनं त्या ठिकाणी केलेले आहेत. त्याप्रमाणे आम्ही जेलदेखील त्या ठिकाणी भोगलेले आहेत. एवढं करत असताना जर आमच्या निवडी झाल्याच्या नंतर त्या रद्द करण्याचं काम जर कोणी करत असेल तर कदाचित ते चुकीचं वाटतं. आणि जरी केलं असेल तर आम्ही आनंदाने त्या ठिकाणी पुन्हा ज्या पद्धतीने आम्ही घरी बसलो होतो तसंच आम्ही घरी बसायला तयार आहोत. परंतु याची दाद कुठंतरी मागितली पाहिजे. म्हणून आम्ही पंकजताई आणि प्रदेशाकडे या ठिकाणी दाद निश्चित मागू आणि आम्हाला न्याय मिळेल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. निश्चितच आपण बघितलेले आहे की आता शेवगाव पाथर्डी मतदारसंघातील भाजपचा वाद जो आहे तो चव्हाट्यावरती आलेला आहे आणि वारंवार जो आहे त्या आमदारांकडून आम्हाला डावलं जायचं भावना जी आहे ते या सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आलेलं आहे. कार्यकर्त्यांनी जाहीर करूनही त्यानंतर स्थगिती जी आहे ती आणण्यात आलेली आहे आणि या संदर्भात जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही राजीनामा देऊ अशी भूमिका जी आहे ती या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेली आहे. कुणाल जायकर, TV9 मराठी, अहमदनगर.
आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.